घेतल्यानंतर अनेक लोकांनी, विविध पक्षातल्या लोकांनी मला फोन केले, प्रत्यक्षात मला भेटून गेले, माझी चौकशी केली आणि सर्वच म्हणजे महाराष्ट्र सैनिक असतील, पूर्ण महाराष्ट्रातले लोक असतील, अनेक असंख्य फोन येऊन गेले, सगळ्यांनी चौकशी केली. त्याबद्दल सर्वप्रथम या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. माझ्याबद्दल जे प्रेम व्यक्त त्यांनी केलं त्यामुळे मी खूप खूप या सगळ्यांचा ऋणी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं काही चौकशी मला वाटतं ते मला ओळखत नाहीत असं म्हणाले, त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्न येत नाही. ओळखीच्या माणसाची आपण करतो चौकशी. मुळात असं आहे, काल सकाळी मी नेहमीप्रमाणे आपण सगळेजण भेटता, मला सकाळी शिवाजी पार्कला जेव्हा वॉकला गेलो त्याला वॉकवरनं जास्त असताना शिवाजी पार्क रोड नंबर 5 इथला अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस. शिवाजी पार्कचं गेट आहे तिकडनं मी पुढे चाललो, अचानक पाठीमागे कोणीतरी माझ्यावर स्टंपनी वगैरे हल्ला केला किंवा काय वार केला आणि त्याच्यानंतर मला कळलं नाही की मला पहिले सुरुवातीला असं वाटलं की सीझनचा बॉल वगैरे शिवाजी पार्कला खेळतात तो लागला की काय. पण मी जेव्हा पाठीवरून बघितलं तेव्हा एक माणूस स्टंप घेऊन माझ्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. अनाहूतपणे माझा जो उजवा हात आहे तसा वर झाला आणि मी तो दांडा पकडण्याचा प्रयत्न केला तिकडे. पण तेवढ्यात अजून बाजूला जो होता त्यांनी माझ्या पायावर मारलं, त्यामुळे मी खाली पडलो आणि मग ते महाराज त्यांनी चालू केलं असताना मी हाताने पकडण्याचा प्रयत्न केला पण माझ्या हातावर त्यामुळे ते आला तो. आणि काय डोक्यावर मारायचं होतं का कुठे मारायचं होतं मला माहीत नाही. पण तेवढ्यात त्याच्यानंतर बरीचशी लोकं धावत आली, त्यांनी लोकांना दम देण्याचा प्रयत्न केला पण लोकं जशी अंगावर यायला लागली तसं तो ते 2-4 लोकं होते ते पळून गेले. तू पुढे पुढे घेतला मी पुढे घेतला नाही का मग टेन्शन घ्या. आता येतोय आवाज ते मारताना अशा पद्धतीचा तो घटनाक्रम झाला मारताना. या सगळ्यामध्ये अमय खोपकरांनी पण देखील 2 नावं घेतली होती जी ठाकरे गटाची होती. तुमचा खास करून कुणावर संशय, कारण की गेल्या काही दिवसापासून तुम्ही सातत्याने पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही सातत्याने बोलत आहात, त्याच्यामुळे हा हल्ला झाला असं तुम्हाला वाटतं की दुसरं? मला असं वाटतं आता पोलीस तपास करतायत या विषयाचा. आज पण काहीतरी 2 लोकांना अटक केली अशी आपल्या माध्यमातून बातमी कळली आहे. पोलिसांना सविस्तर चौकशी करू दे, आम्हाला तर माहितीच आहे कोणी केलंय ते. पण जोपर्यंत पोलीस चौकशी होत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य नाही, कारण गोष्ट तपासात आहे आणि मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. आणि मला 100% खात्री आहे की नुसतेच काल शिवाजी पार्कला जे क्रिकेट खेळायला आलेले ते क्रिकेटर्स नाही, तर त्यांचे कोच पण कोण आहेत ते मुंबई पोलीस शोधतील. सह्याद्रीची उंची म्हणजे